इजाज खान नावाच्या माकडाने आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल केलेल्या वक्तव्याचं विप्रयास करून असं वक्तव्य केलेलं आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण मुस्लिम समाजाची माफी मागा. या मूर्खाला जर इतके वर्ष महाराष्ट्रात मुंबईत राहून मराठी कळत नसेल तर त्यांनी कोणाला तरी बाजूला बसून आधी ते समजून घ्यावं की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी काय म्हटलं आहे. ते कुठच्याही समाजाचं किंवा कुठच्याही धर्माचं तिकडे अपमान साहेबांनी केलेलं नाही आहे. साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे लोक मग ते कुठल्याही समाजाचे असतील पण दुर्दैवाने सध्या ते मुस्लिम समाजाचे तबलिकी या जमाताचे जी माणसं आहेत ते ज्या प्रकारे वागत आहेत जर त्यांना ट्रीटमेंट नको असेल आणि ते जर अशा प्रकारे नर्सेस तिकडच्या स्टाफ पोलिसांबरोबर वागणार असतील तर त्यांना ट्रीटमेंट न देता गोळ्या माराव्या असं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं. पण मला असं वाटतं त्या एजाज खानला समजत नाही आहे, त्याला समजून घ्यायचं नाही आहे का तो हे सगळं जाणून बुजून करतो. पण त्याने एक गोष्ट या एजाज खाननी समजून घ्यावी, हा लॉकडाऊन जो घोषित केलेला आहे सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर खूप गंभीर विषय आहे. पण हा लॉकडाऊन काही कायमस्वरूपी नाही आहे, याच्यानंतर आम्ही इथेच आहोत आणि त्याच्यानंतर या इजाज खानवर पश्चातापाची वेळ येऊ नये आणि तो माफी मागत गल्ली गल्ली फिरेल हे त्यांनी लक्षात ठेवलं. म्हणून जे काय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा फेरविचार करून त्यांनी त्वरित सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांची माफी मागावी, अन्यथा असा धडा त्याला